हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या एम पी एस सी एक्झाममध्ये जी चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर जी एक्झाम होणार आहे, त्यालाच आपण सरळ सेवा चाचणी 2018 जी होणारी आहे 45 सीट्ससाठी, तर त्यासाठी आपण जे टॉपिक सुरुवातीला घेतलेले आहेत समाजशास्त्रांमधले, तर त्या सोशोलॉजीमधील पहिला चॅप्टर आपण घेतलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याची लिंक स्क्रीनवर मिळेल. आणि जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या सी डी पी ओचे सर्व लेक्चर्स घेणार आहोत, ओके. आणि काही एम सी क्यूजसुद्धा घेणार आहोत, जे की एम पी एस सी रिलेटेड काही जे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड पॉईंट ऑफ व्ह्यूने, ओके. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचं आहे, ओके. तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. त्यामधला टॉपिक आपण जो पाहणार आहोत तो सामाजिक संशोधन पद्धती ज्या आहेत त्या सामाजिक संशोधन पद्धती आपण यामध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. तसंच त्यापूर्वी एक लक्षात घ्या की यामध्ये आपण एक एक्झाम ओरिएंटेड माहिती याच्यामध्ये घेणार आहोत आणि याच्यावरतीसुद्धा आपण काही एम सी क्यूज बनवणार आहोत. परंतु एक तसं 3-4 चॅप्टर झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती एक कंबाईन एक एम सी क्यू क्वेश्चन्सचा आपण एक व्हिडिओ देखील याच्यामध्ये बघणार आहोत, पाहणार आहोत तो पण, ठीक आहे. तर ही सिरीज पूर्ण कम्प्लीट आपली सोशोलॉजी होणार आहे, त्यानंतर आपण मानसशास्त्र या विषयाकडे देखील जाणार आहोत, ओके. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स मात्र नक्की नोंदवत चाला, ठीक आहे. कारण तुमच्या कॉमेंट्समधून माझी एनर्जी क्रिएट होत असते आणि त्याच्यातूनच मी लवकरात लवकर तुमच्या पुढे व्हिडिओ घेऊन येऊ सुद्धा शकतो, ठीक आहे. तर यामध्ये सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला एक ढोबळमानाने त्याचं एक इंट्रोडक्शन बघूया. समाजशास्त्रामध्ये काय, समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो, ओके. म्हणजे समाजशास्त्र समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतं आणि वैज्ञानिक पद्धत समाजाविषयी सामान्य नियम देखील शोधून काढते. आता सामाजिक विज्ञानात सामाजिक घटनांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा त्यामध्ये वापर देखील केलेला असतो. आता समाजशास्त्र आहे यामध्ये वैज्ञानिक पद्धत, म्हणजे या वैज्ञानिक पद्धतींनुसारच सामान्य नियम शोधून काढली जातात. मग त्यामध्ये समाजशास्त्रामधील किंवा समाजाविषयीचे नियम शोधून काढण्याचं काम हे करण्यासाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा वापर केला जातो, जे की सामाजिक विज्ञानामध्ये सामाजिक घटनांच्या स्वरूपाकरिता ही संशोधन पद्धती अतिशय महत्त्वाची आहे जाणून घेणं. मग सामाजिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करणं त्याच्यासाठी अनिवार्य आहे, ओके. मग सामाजिक संशोधन पद्धती ही म्हणजे काय तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु सामाजिक संशोधन पद्धतीची आवश्यकता का आहे असं जर म्हटलं तर या प्रश्नाचं आन्सर काय राहील आपल्याला, की सामाजिक घटनांचं स्वरूप आपल्याला जाणून घेण्यासाठी या संशोधन पद्धतीचा आपल्याला वापर करावा लागेल, ठीक आहे. तर मग सामाजिक संशोधन पद्धती म्हणजे काय हे पाहूया. तर त्यापूर्वी संशोधन म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया, ओके. तर संशोधन म्हणजे काय असतं की एखादी नवीन गोष्ट आहे किंवा एखादी नवीन घटना आहे याचा संपूर्णपणे शोध घेतला जातो, त्याला आपण संशोधन असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग स म्हणजे या ठिकाणी स म्हणजे संपूर्ण असतं, समग्र असतं, आणि शोधन म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं, एखाद्या गोष्टीचा आपल्याला शोध घ्यायचा असतो. म्हणजे एखाद्या घटनेचा संपूर्ण शोध, संपूर्णपणे शोध म्हणजे संशोधन. आणि संशोधन एक जिज्ञासा जागृतीतून होत असते, त्याला आपण क्युरियोसिटी म्हणतो. जसं लहान मूल असतं, लहान मूल एखादी वस्तू हातात घेतल्याच्या नंतर ती आपटून बघतं, थोडीशी वाकडी वेडी वाकडी करून बघतं, उलटी करून बघतं. मग या सर्व गोष्टी का करतं ते, कारण त्या वस्तू जे त्याला माहीत नसतं, त्या एक जिज्ञासा त्याला निर्माण झालेली असते की हे नेमकं काय आहे. तर त्याचं हे शोध घेण्यासाठी एक प्रकारे संशोधन त्या वस्तूवरती ते करत असतं. अशाच पद्धतीने समाजामधील काही गोष्टींचं संशोधन देखील या जिज्ञासा जागृतीतूनच निर्माण झालेलं आहे. आता रेडमन आणि मोरी हे जे आहेत यांनी संशोधनाची जी व्याख्या आहे ती कशी केलेली आहे ती पहा. नवीन ज्ञान प्राप्त करून घेणारा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. मी पुन्हा एकदा सांगतो, नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जी पद्धतीचा एक पद्धतवार जो प्रयत्न केला गेलेला आहे त्याला संशोधन असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. आता संशोधन हे एक रिसर्चच म्हणतो आपण त्याला. आणि नवीन ज्ञान प्राप्त करून घेणे हे काही जास्त अवघड न लक्षात राहणारी व्याख्या नाही आहे. तर त्यासाठी रेडमन आणि मोरी यांची ही व्याख्या आहे,
अ गटामध्ये अ आणि ब अशी दोन विधानं दिली जाऊ शकतात. दोन्ही बरोबर, एक बरोबर, अ बरोबर, ब बरोबर, अशा पद्धतींमध्ये कधी कधी आपल्याला डेफिनेशन्ससुद्धा यांच्या विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर रिसर्चची डेफिनेशन रेडमन आणि मोरी यांची लक्षात आलीच असेल तुमच्या. पुढे विल्यम स्कॉट आहेत, त्यांनी सामान्य तत्वे सोडविण्याकरिता एखाद्या समस्येचा अभ्यास करण्याचा पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ प्रयत्न म्हणजे संशोधन होय असं सांगितलेलं आहे. म्हणजे एक वस्तुनिष्ठ पद्धत आणि एखादी सामान्य तत्व असेल किंवा सामान्य गोष्ट असेल, एखादी समस्या असेल, तर ती सोडवण्यासाठी एखाद्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी जी मेथड आहे त्याची एक वस्तुनिष्ठ प्रयत्न आणि ती पद्धती म्हणजेच त्या ठिकाणी संशोधन हे त्यांनी लक्षात इथं घेतलेलं आहे. आता ठीक आहे, पुढे बघूया आपण सामाजिक संशोधन. आता सामाजिक संशोधनाची व्याख्या ही पी व्ही यंग यांनी काय केलेली आहे, ई एस बोंगाईस यांनी काय केलेली आहे, विल्यम स्कॉट यांनी काय केलेली आहे आणि सी ए मोझर यांनी काय केलेली आहे. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या गोष्ट की सामाजिक संशोधन पद्धती हा आपल्याला परीक्षेमध्ये एक टॉपिक आहे. ठीक आहे, तर त्यामुळे सामाजिक संशोधन म्हणजे काय असं एखादं व्याख्या आपल्याला विचारली जाऊ शकते आणि पर्यायामध्ये या संशोधकांची नावं दिली जाऊ शकतात. ठीक आहे, तर आपण याच्यावरती थोडंसं लक्ष देऊया आणि ते लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा पाहूया. ओके, तर पी व्ही यंग हे आहेत, यांनी नवीन आणि जुन्या तथ्यांचा शोध व परीक्षण करण्यासाठी तथ्यांतील क्रम, आंतरसंबंध, कार्यकारण संबंधीचं स्पष्टीकरण आणि तथ्यांचं नियमन करणारं निसर्ग नियम शोधण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. म्हणजे आता पी व्ही यंग यांनी सांगितलं आहे की ही एक निसर्ग नियमाची पद्धत आहे. ते काय शोधण्यासाठी, तर एखादी समस्या असेल तर त्या समस्येच्या रिलेटेड त्याचा क्रम, त्याचा आंतरसंबंध, कार्यकारण संबंधीचे स्पष्टीकरण आणि तथ्यांचे नियमन या सर्व गोष्टींचा शोध तसेच त्याचं परीक्षण आणि त्यातून तयार होणारा एक निसर्ग नियम याकरिता सर्व हे सामाजिक संशोधन होतं. म्हणजे पी व्ही यंग यांची व्याख्या तुमच्या आता लक्षात राहिली असेल. पुढे ई एस बोंगाईस आहे, यांनी काय सांगितलंय की एकत्रित राहणारे जेवढे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये कार्यान्वित असलेल्या प्रक्रियांचं संशोधन, म्हणजे जीवनामध्ये कार्यान्वित असलेल्या ज्या काही त्यांच्या क्रिया असतील त्याच्यावरती रिसर्च करणं एकत्रित राहणाऱ्या लोकांचं. ठीक आहे, म्हणजे समाजामधलंच, म्हणजे समाज हा शब्द न वापरता त्यांनी एकत्रित राहणाऱ्या लोकांचं असं तिथं लावलेलं आहे. पुढे विल्यम स्कॉट आहेत, यांनी मानवी समूह यांच्या अभ्यासावर केंद्रित झालेलं संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन आहे अशी एक सहज आणि सोपी व्याख्या विल्यम स्कॉट यांनी केलेली आहे. पुढे सी ए मोझर यांनी सांगितलंय की सामाजिक घटना आणि समस्या यांची नवीन ज्ञान मिळविण्याकरिता करण्यात आलेले पद्धतशीर संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन होय. ओके, आता सामाजिक संशोधन म्हटलं की समाज या शब्दाभोवतीच ते फिरत राहणार आहे. सामाजिक घटना असतील किंवा समस्या असतील यांचे नवीन ज्ञान मिळविण्याकरिता, ठीक आहे, तर जी काही पद्धत असेल, ज्या पद्धतीचं संशोधन झालं असेल, तर ती सामाजिक संशोधन पद्धती आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सामाजिक संशोधन या पद्धतीतून आपण एक लक्षात घेऊ शकतो की सामाजिक शास्त्रामध्ये एखादा सामान्य नियम शोधून काढण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला सामाजिक संशोधन असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एक साधी सरळ सरळ व्याख्या आपण जर लक्षात ठेवायची म्हटलं तर. आणि योग्य जोड्या लावा किंवा व्याख्या देऊन पर्यायसुद्धा विचारले जाऊ शकतात संशोधकाच्या नावांनी, तर हे पण आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. याच्यावरून तुम्ही एक MCQ तयार करू शकता. ठीक आहे, पुढे नंतर वैज्ञानिक पद्धती ह्या ज्या आहेत, या वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय आणि वैज्ञानिक पद्धतींच्या अवस्था किंवा तत्व काय आहेत हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक या चॅप्टरमधला आहे. खास करून यावरती प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय हे आपण बघूया. निसर्गात व मानवी जीवनामध्ये परस्पर संबंध दाखवणारे नियम शोधण्यासाठी विज्ञानात जी पद्धती वापरली जाते त्यास वैज्ञानिक पद्धती असे म्हणतात. म्हणजे निसर्गामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये या दोन्हीमध्ये जर परस्पर संबंध दाखवण्याचा एखादा नियम शोधायचा असेल तर त्यासाठी विज्ञानामध्ये जी पद्धती वापरली जाते त्याला वैज्ञानिक पद्धती असं म्हणतात. ठीक आहे, तर मग संशोधक जे प्राध्यापक उल्फ आहेत यांनी वैज्ञानिक पद्धतीची व्याख्या कशी सांगितलेली आहे की विज्ञानाची उभारणी आणि विकास करणारी संशोधन पद्धती म्हणजे वैज्ञानिक पद्धती आहे. ठीक आहे, म्हणजे विज्ञानाची उभारणी आणि विकास करण्याची कुठली पद्धत असेल तर ती वैज्ञानिक पद्धती आहे. पुढे नंतर थिओडर्सन आणि थिओडर्सन हे दोन्ही नाव आहेत, थिओडर्सन. ठीक आहे, तर हे दोन व्यक्ती आहेत, यांनी निरीक्षण, प्रयोग, सामान्यीकरण
व परीक्षण यांच्याद्वारे ज्ञानाची बांधणी केलेली आहे. निरीक्षण तर माहिती आहे तुम्हाला, निरीक्षण आपण करतो, ठीक आहे. पुढे नंतर प्रयोग आहे, प्रॅक्टिकल करतो आहे. सामान्यीकरण म्हणजे काय असतं, की एखादा नियम आहे तो सामान्यपणे आपण नियम स्वीकृत करणं, सिद्ध करणं, ओके. आणि परीक्षण आहे म्हणजे त्याचं जज करणं. यांच्याद्वारे ज्ञानांची देखील बांधणी होते. आणि अशी पद्धत किंवा ज्ञानाची बांधणी होण्याची जी पद्धती आहे ती वैज्ञानिक पद्धती आहे, असं थिओडर्सन यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे परत एकदा मी सांगतो की निरीक्षण, प्रयोग, सामान्यीकरण आणि परीक्षण यांच्याद्वारे एक विज्ञान वैज्ञानिक ज्ञानाची जी बांधणी झालेली आहे त्यालाच वैज्ञानिक पद्धती असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण वैज्ञानिक पद्धतीच्या अवस्था किंवा टप्पे हे कोणते कोणते आहेत ते आपण याच्यामध्ये बघू. तर यामध्ये समस्या सूत्रण आहे, तथ्य संकलन आहे, तथ्यांचे वर्गीकरण आणि विश्लेषण आहे, गृहीतकं आहेत, गृहीतकांचे परीक्षण आहे, गृहीतकांची सिद्धता देखील आहे आणि सामान्यीकरण देखील आहे सगळ्यात शेवटी. तर ह्या सात अवस्था आहेत, सात टप्पे आहेत. तर ते प्रत्येक वन बाय वन टप्पा आपल्याला समजून घ्यायचा आहे अगदी उदाहरणांचंही, ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कधी कधी या अवस्थांचे अ गटामध्ये देऊ शकतात आणि ब गटामध्ये यांच्यातील एखादं उदाहरण देऊ शकतात किंवा यांचं स्वरूप आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. तर आपण त्याच्यामध्ये बघूया. पहिल्यांदा समस्या सूत्रण आपण विचारात घेऊया. समस्या सूत्रण म्हणजे काय असतं, तर ठीक आहे, म्हणजे निवड केलेल्या समस्यांची व्यवस्थित मांडणी करणे म्हणजे समस्या सूत्रण होय. आता समाजामध्ये एखादी समस्या निर्माण झालेली आहे किंवा एखाद्या समस्येची निवड करायची आपल्याला संशोधन पद्धतीचा हा पहिला टप्पा म्हणून गणला जात असतो. म्हणजे पहिला टप्पा कुठला असेल किंवा पहिली अवस्था कुठली असेल संशोधन पद्धतींची, वैज्ञानिक पद्धतीची, तर त्यामध्ये जी संशोधन पद्धती आहे त्याचा पहिला टप्पा आहे समस्या सूत्रण. म्हणजे एक प्रकारे जो प्रॉब्लेम आहे त्याचं फॉर्म्युलेशन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यासाठी त्याची व्यवस्थित मांडणी केली गेली तर ते उपयोगाला येतं. म्हणजे समस्या सूत्रण जर केलं तर संशोधनाचं उद्दिष्ट आपल्याला निश्चित होत असतं. त्यासाठी समस्या सूत्रण करणं आवश्यक आहे. जोड्या लावामध्ये आपल्याला अ गटामध्ये समस्या सूत्रण जर दिलं तर ब गटामध्ये आपल्याला एखाद्या नंबरमध्ये संशोधनाचं उद्दिष्ट निश्चित होते असं तिथं देऊ शकतात, ठीक आहे. किंवा समस्यांची व्यवस्थित मांडणी असं सुद्धा ते देऊ शकतात किंवा उदाहरण सुद्धा त्याच्यामध्ये देऊ शकतात. म्हणजे काय, आता उदाहरण बघूया की समस्या सूत्रण, एखादी समस्या आहे, मग समस्या काय आहे, तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष समस्या आहे. म्हणजे शाळेतील जे विद्यार्थी आहेत, ओके, तर त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मग त्याची जी समस्या आहे त्या समस्यांची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी आपल्याला एक उद्दिष्ट निश्चित करावं लागेल आणि हे उद्दिष्ट या उदाहरणातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता पुढे आपण समस्या सूत्रांच्या नंतरची टप्पा किंवा नंतरचा अवस्था आपण यामध्ये बघणार आहोत. आता ही जी स्टेज आहे ही तथ्य संकलनाची आहे, ओके. आता तथ्य संकलन म्हणजे काय, तर समस्या सूत्रण झाल्याच्या नंतर समस्येच्या संबंधामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती जमवणे आणि हे इतर साधनांच्या आधारे गोळा करणे. म्हणजे समस्येच्या संबंधित माहिती जी आहे, आता मुलांचं आपण उदाहरण घेतलं होतं की मुलं अभ्यासच करत नाही आहेत, ठीक आहे, तर त्याच्या संबंधित माहिती किंवा काही तथ्य असतील तर किंवा माहिती जमवण्यासाठी ज्या काही साधनांचा आधार घेतला जातो माहिती गोळा करण्यासाठी त्याला संकलन म्हणायचे. संकलनचा अर्थ साधा मराठीमध्ये काय आहे, कलेक्शन आहे, संकलन आहे, गोळा करणे आहे, ठीक आहे. तर आता साधनं कुठली कुठली वापरली जातात या तथ्य संकलनासाठी, तर त्यामध्ये मुलाखत वापरली जाते. मुलाखतीमध्ये सरळ प्रश्न उत्तरं विचारली जाऊ शकतात, संशोधक आणि उत्तरदाता त्याच्यामध्ये असतो. पुढे प्रश्नावली आहे, प्रश्न असतात, प्रश्नांचा क्रम असतो, त्याच्यानुसार ती प्रश्न विचारली जातात, उत्तरं कलेक्ट केली जातात. पुढे अनुसूची आहे, प्रश्न आणि मुलाखतीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये. सर्वेक्षण आहे, डायरेक्टली प्रत्यक्ष पद्धत आहे मुलाखतीची, ओके. तर अशा पद्धतीने हे साधनं आहेत, ह्या साधनांद्वारे आपण त्या समस्या जी आहे या समस्येच्या रिलेटेड जी काही माहिती असेल तर त्या माहितीनुसार आपण प्रश्न तयार करू शकतो, ओरल प्रश्न विचारू शकतो किंवा ओरली किंवा प्रश्नांच्या क्रमानुसार आपण माहिती गोळा करू शकतो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी आपण सर्वेक्षण देखील करू शकतो. तर ही साधनं आहेत. पुढे माहिती ही जी मिळवणारी आहे ती आपण वस्तुनिष्ठ माहिती मिळवतो आहे, ठीक आहे. हे लक्षात घ्या की ही जी माहिती असते सर्व आपण जी समस्येच्या रिलेटेड गोळा करत असतो तर ती वस्तुनिष्ठ माहिती असावी. आणि उदाहरण त्या जे मागील उदाहरण आपण समस्या सूत्रांमध्ये बघितलेलं होतं तर तेच आपण फॉरवर्ड करणार आहोत. त्याच्यानुसार तुम्हाला ह्या अवस्था लक्षात येतील. विद्यार्थ्यांचा अभ्यास न करण्या
करण्यामागचं कारण काय असेल त्याच्याशी रिलेटेड माहिती गोळा करणे. मग त्याच्यामध्ये समजा घरगुती अडचणी असतील, वातावरणीय अडचणी असतील किंवा काही शेजारी अडचणी असतील, इतर परिस्थिती, यावरची माहितींची जमवाजमव देखील यामध्ये केली जाते. ठीक आहे, आता तिसरी अवस्था, तिसरी स्टेज आपण बघणार आहोत, तथ्यांचं वर्गीकरण आणि विश्लेषण या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये डाटाचं ॲनालिसिस आणि क्लासिफिकेशन आहे. तथ्य म्हणजे काय, सरळ सरळ इंग्लिशमध्ये आपण डाटासुद्धा त्याला म्हणू शकतो, म्हणजे आपल्या एक प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड डाटा म्हणजेच एक तथ्य आहे. मिळविलेल्या माहितीचं संकलन हे वस्तुनिष्ठ परंतु अवर्गीकृत असतं. आता एखाद्या ठिकाणी आपण जाऊन माहिती घेतोय, प्रश्न विचारतोय, माहिती घेतोय, ठीक आहे, तर ती माहिती घेत असताना आपण काय ती व्यवस्थित संकलित करणार नाही आहेत, कारण आपण तिथं वस्तुनिष्ठ मिळवतोय आणि ती वर्गीकृत सुद्धा नसणार आहे, म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन झालेलं नसणार आहे. क्लासिफिकेशन म्हणजे कसं की वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या घटकांबद्दल आपण वेगवेगळी माहिती एकाच गोष्टीमध्ये क्रिएट करतोय, परंतु नंतर त्या माहितीचं संकलन आपल्याला एक वेगवेगळ्या क्लासनुसार करावं लागतं. साम्य भेद त्यांचे लक्षात घेऊन वेगवेगळे वर्ग त्याच्यात तयार करावे लागतात. उदाहरणार्थ अभ्यास न करणारे विद्यार्थी, याच्यामध्ये गरीब विद्यार्थी आहेत, काही श्रीमंत घरातील आहेत, मग अभ्यास सगळेच करत नाही आहेत, मग काही गरीब घरातील, काही श्रीमंत घरातील, मग त्यांच्या स्वरूपात काही जी माहिती मिळालेली आहे ती गरीब घरातील वेगळी, श्रीमंत घरातील वेगळी, मध्यमवर्गीय घरातील वेगळी, अशा पद्धतीने ती माहिती या क्लासिफिकेशननुसार किंवा याचं ॲनालिसिस करून ती वर्गीकृत केली जाते. म्हणजे हा एक तिसरा टप्पा देखील महत्त्वाचा आहे. पुढे नंतर चौथा टप्पा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे, गृहितक. ठीक आहे, तर बऱ्याच जणांना MPSC मध्ये गृहितक म्हणजे काय हे माहीत असेल, कारण हे ॲरिस्टॉटलने सांगितलेलंही होतं. गृहितक म्हणजे काय असतं किंवा हा एक अंदाज असतो शोध लागण्यापूर्वीचा, म्हणजे हा एक शोधच असतो, परंतु शोध ज्यावेळेस सिद्धतेत बदलतो त्यावेळेस ते संशोधन होतं, सिद्धता होते, परंतु तो संशोधन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती समजा एखादा प्रयोग चालूच राहत असेल तर त्यावेळेस मात्र ते एक अंदाज जो असतो तो गृहितक असतो. मग समस्येचं कारण शोधणे हे वैज्ञानिक पद्धतीचे काम आहे. मग समस्येचं कारण शोधणे वैज्ञानिक पद्धतीचं काम आहे हे आपण लक्षात घेतलेलंच आहे. ठीक आहे, कारण समस्या जी आहे, सामाजिक संशोधन जे आहे, या सामाजिक संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर आपण करतोच. मग संशोधनामध्ये सुरुवातीला एक शास्त्रीय अंदाज ठरविण्यात आलेला असतो समस्येच्या बाबतीत, त्यास आपण गृहितक असे म्हणतो. म्हणजे गृहितक म्हणजे काय असतं, तर गृहितक म्हणजे एक हायपोथेसिस असतं, एक शास्त्रीय अंदाज असतो, शास्त्रीय अंदाज असतो. ओके, हा पारंपरिक अंदाज नसतो, शास्त्रीय अंदाज असतो, आणि तो एक प्रकारे समस्येच्या बाबतीमध्ये असतो की अशा अशा पद्धतीचं याचं उत्तर हे असू शकतं, परंतु कन्फर्म नसतं, ते गृहितक असतं, अंदाज असतो. ठीक आहे, जसं हवामान खात्यानं सांगितलेलं असतं की पाऊस इतका इतका पडणार, तितका तितका पडणार, म्हणजे त्यांनी एक गृहितक म्हणजे एक अंदाज सांगितलेला असतो अशा पद्धतीचा. मग गृहितक समस्येचं तात्पुरते स्पष्टीकरण असतं, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस ते पूर्णपणे सिद्ध होतं, परीक्षण होतं, सिद्ध होतं, सामान्यीकरण त्याचं होतं, त्यावेळेस ते तात्पुरतं न राहता ते पूर्णपणे स्पष्टीकरण सिद्धतेमध्ये कन्वर्ट झालेलं असतं. पण गृहितकाच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर हे समस्येचं तात्पुरतं एक हल असतं. मग त्यामुळे संशोधनाला काय होतं, आता गृहितकामुळं काय होत असतं, तर निश्चित दिशा मिळते, निश्चित मार्गदर्शन मिळतं. उदाहरणार्थ गावात नेहमी होणारे कार्यक्रम, त्यामुळं विद्यार्थी अभ्यासापासून दूर जातात, हे गृहितक समस्या कारण म्हणून ओळखलं गेलं. म्हणजे आता एक गृहितक समजलं की आता मला अडचण येते आहे की विद्यार्थी माझे अभ्यास करत नाही आहेत. मग विद्यार्थी अभ्यास करण्यामागची कारण काय असतील, मग त्याच्यामध्ये एक मी थोडंसं माहिती जर घेतली, तथ्य संकलन जर केलं, तर मला एक गृहितक इथं लक्षात येऊ लागलं की घरीही वातावरण अभ्यासाचं आहे, परंतु गावामध्ये जो कार्यक्रम नेहमी होत राहतो, मीटिंग असेल किंवा काही वेगळ्या काही स्थानिक पातळीवरचे काही कामं असतील किंवा काही कीर्तनरूपी कार्यक्रम असतील किंवा काही लग्न सोहळे असतील, अशा पद्धतीचे नेहमी नेहमी काही कार्यक्रम असल्या कारणाने विद्यार्थी तिथं जात आहेत, विद्यार्थी तिथं गेल्याने त्यांचं लक्ष अभ्यासात लागत नाही आहे, अशा पद्धतीने एक मी तिथं गृहितक निर्माण करणार, आणि त्या गृहितकाच्या नंतर एक हायपोथेसिस जे आहे त्याचं मी आता नंतर काय करणार, परीक्षण देखील करणार. ओके, तर आता इथं आपण पाचवा टप्पा जो आहे, गृहितकांचं परीक्षण करणे, हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण गृहित धरलेलं जे विधान आहे हे खरं मानून त्याच्यानुसार मी मार्गदर्शन किंवा त्याच्यानुसार माझ्या एका संशोधनाला दिशा देखील तिथे मिळणार आहे. म्हणजे गृहितकाला खरे मानून त्याचे निगामी पद्धतीनं अनुमान काढले जातात, त्याची शहानिशा केली जाते, खात्री केली जाते, आणि त्यानुसार वस्तुस्थिती आहे की नाही हे तपासलं जातं. उदाहरणार्थ गावात होणारे कार्यक्रम, यामुळं मुलांचा अभ्यास होत नाही हे गृहितक खरे मानले तर मुलांचा अभ्यास होणार, हे गृहितकाचे परीक्षण आहे. आता गृहितक जर लक्षात घेतलं तर ह्याची एक प्रकारे आपण काय करणार,
या समस्यांचं उत्तर किंवा समस्यांवरती काय हल असेल हे संशोधन करणार आहे. ठीक आहे, तर आता वैज्ञानिक पद्धतीमध्ये हे जे टप्पे आहेत, हे टप्प्यांद्वारे आपल्याला सर्वात महत्त्वाचं बेनिफिट जे काय मिळणार आहे, तर ते आहे समस्या शोधन, समस्या परीक्षण, मग त्या समस्यांच्या रिलेटेड तथ्य संकलन असेल, त्याचं वर्गीकरण असेल, पुढे नंतर ग्रहीतकांचं परीक्षण, ग्रहीतक मांडणे, ग्रहीतकाचं परीक्षण करणे, आणि त्याच्यानंतर ग्रहीतकाची सिद्धता आहे. तर सहावा टप्पा ग्रहीतकाची सिद्धता आपण बघूया. ग्रहीतक ही एक संभाव्य शक्यता असते, त्यामुळे याची सिद्धता होणे आवश्यक आहे. आता ग्रहीतक जर सिद्ध झालंच नाही तर तो नियम बनत नाही. ओके, मग हा नियम आपण कुठेही लक्षात घेऊ शकत नाही, कारण हा तात्पुरता असतो ग्रहीतक म्हणजे. मग याची सिद्धता होणं आवश्यक आहे, संभाव्य शक्यता किंवा त्याची सिद्धता होणे आवश्यक आहे. ग्रहीतकाची सिद्धता झाली म्हणजे इतर ग्रहीतकं आपोआप असिद्ध होतात. म्हणजे इतर ग्रहीतकं जे असतात, आपण त्याला पॅरललमध्ये जर विचार केला, ग्रहीतकं एक नंबर, दोन नंबर, तीन नंबरची ग्रहीतकं आहेत, अशी अशी शक्यता असू शकते, असा असा अंदाज असू शकतो. परंतु ग्रहीतकाची सिद्धता झाली म्हणजे काय, तर इतर ग्रहीतकं त्या ठिकाणी ॲटोमॅटिक एलिमिनेट होणार. जे ग्रहीतक आपण धरलंय त्याची सिद्धता झाली तर ते योग्य ग्रहीतक आपलं होणार, त्याचं सामान्यीकरण होणार, त्याचा नियम प्रस्थापित होणार. मग ग्रहीतकाची सिद्धता होणे म्हणजे इतर कुठलेच ग्रहीतक येथे निसंशयपणे येथे चालत नाही, निसंशयपणे ते आपण काय करतो त्याच्यामध्ये ते सांगितले जाऊ शकतात. म्हणजे एक जर एक ग्रहीतक आपण लक्षात घेतलं, ते सिद्ध जर झालं, तर ते निसंशयपणे आपण सांगतो त्याला की अशा अशा पद्धतीने हे आपलं समस्या संशोधन आहे. ओके, तर पुढे नंतर ग्रहीतकाची सिद्धता हे घटनेचे समाधानकारक स्पष्टीकरण देते. ग्रहीतक याची सिद्धता जी आहे ही घटनेचं समाधानकारक स्पष्टीकरण देत असतं, आणि यातून ग्रहीतक या घटनेकरिता एकच आहे असं या ठिकाणी मांडलं जातं. म्हणजे ग्रहीतकाचं परीक्षण जे आहे मित्रांनो, ते ग्रहीतकाचं परीक्षण या ठिकाणी हे एक फक्त स्पष्टीकरण देत आहे आपल्याला. ओके, म्हणजे एक घटनेचं योग्य स्पष्टीकरण देतं आणि एक निश्चित करतं की हे असं असं असू शकतं. परंतु ग्रहीतकाची सिद्धता काय स्पष्ट करते आपल्याला हे लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. ग्रहीतकाची सिद्धता हे घटनेचे समाधानकारक स्पष्टीकरण आपल्याला देत आहे, आणि यातून ग्रहीतक या घटनेकरिता एकच आहे असं मांडलं जातं. पण हे कधी मांडलं जातं, हे सिद्धता झाल्यावरती मांडलं जातं. ओके, तर सिद्धता ही ग्रहीतकाची फार महत्त्वाची आहे. ग्रहीतकाचं परीक्षण होणं म्हणजे या ठिकाणी काय असतं की एखाद्या संशोधन पद्धतीचा या टप्प्यामध्ये विधान खरे मानून त्याची एखाद्या पद्धतीने निष्कर्ष काढला जातो, अनुमान काढला जातो, आणि त्याची ती वस्तुस्थिती आहे किंवा नाही ही शहानिशा केली जाते, जज केली जाते. ग्रहीतकाची सिद्धता त्याच्यानंतर महत्त्वाची आहे. ग्रहीतकाची सिद्धता ही एखाद्या घटनेची समाधानकारक स्पष्टीकरण देत असतं. ओके, पुढे नंतर आता सामान्यीकरण हे सगळ्यात शेवटचं बघूया. यामध्ये ग्रहीतकाच्या सिद्धतेनंतरचा जर शेवटचा टप्पा असेल तर तो आहे सामान्यीकरणाचा. सामान्यीकरण म्हणजे काय असतं ते लक्षात घेऊया आपण. विशिष्ट परिस्थितीला जो अनुभव आला तोच अनुभव समान परिस्थितीमध्ये सर्वत्र येईल असं विधान करणे म्हणजे सामान्यीकरण आहे. सामान्यीकरण म्हणजे सामान्य परिस्थितीमध्ये जो आपण नियम बनवलेला होता तो सिद्ध झालेला आहे, आणि तो इथून पुढच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जो आपण अनुभव घेतलेला आहे तो अनुभव सर्व परिस्थितीमध्ये इथून पुढच्या येणाऱ्या अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र सारखा राहील, सर्वत्र सामान्यीकरण त्याचं झालेलं असेल. म्हणजे त्याला आपण सामान्य नियम असंही म्हणतो. उदाहरणार्थ, गावातील कार्यक्रमामुळे मुले अभ्यासापासून दुर्लक्षित होतात, हा एक सामान्य नियम त्या ठिकाणी प्रस्थापित झाला. पण हा कधी, की ज्यावेळेस आपण तथ्यांचं संकलन करू, वर्गीकरण करू, ग्रहीतक मांडू, त्याचं परीक्षण करू, आणि परीक्षण करताना आपण अनुमान जो काढलेला आहे त्यावरून त्याची सिद्धता आपण जर केली की हो बाबा खरंच गावातील कार्यक्रमामुळं मुले अभ्यासापासून दुर्लक्षित होतात, मग हे त्याचं कारण आहे की त्या मुलं अभ्यास करत नाही आहेत, मग हे सामान्य नियम त्या ठिकाणी प्रस्थापित आपण करू शकतो. त्यालाच सामान्यीकरण असं म्हटलं जातं, जनरलायझेशन त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे हायपोथेसिस, पुन्हा त्याचं व्हेरिफिकेशन, त्याचं प्रूफ आणि जनरलायझेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, तर हे वैज्ञानिक पद्धतींचे पूर्णपणे हे सामान्य नियम शोधून काढण्यापर्यंतच्या या 7 अवस्था आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता याच्यावरती प्रश्न आपल्याला जोड्या लावाच्या स्वरूपात अ किंवा ब विधानामध्ये किंवा यांच्या माहितीस्तव व्याख्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला याचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे सर्व सोपा टॉपिक आहे, फक्त आपण लक्ष देऊन व्यवस्थित पाहायचं आहे. ठीक आहे, पुढे नंतर तथ्य संकलनाचे स्रोत आहेत. तथ्य संकलन म्हणजे काय, की आपला एखादी समस्या असेल तर त्या समस्येच्या रिलेटेड जी माहिती आपण मिळवतो आहे ती माहिती म्हणजेच किंवा माहीत झालेली एखादी निश्चित घटना आहे त्यालाच आपण तथ्य म्हणणार, आणि ज्या घटना निश्चितपणे माहीत झालेल्या असतात त्यांना तथ्य म्हणतो, त्यांना डाटा म्हणतो आपण.
त्याचे प्रकार आहेत. एक आहे प्रायमरी डाटा, दुसरा आहे सेकंडरी डाटा, त्यालाच प्राथमिक तथ्य असं म्हणतो किंवा दुय्यम तथ्य असं म्हणतो. मग प्राथमिक तथ्य म्हणजे काय असतं? तर संशोधक स्वतः जी माहिती गोळा करतो त्यांना एक प्रकारे प्राथमिक तथ्य असं म्हटलं जातं. मग संशोधन समस्या सोडविण्यासाठी एक उद्दिष्ट ठेवलेलं असतं, एक हेतू ठेवलेला असतो. त्या हेतू पुरस्कर गोळा केलेली जी माहिती असेल ती तथ्यांना प्राथमिक तथ्य असं देखील म्हटलं जातं. म्हणजे एखादं संशोधन करायचं आहे, समस्या सोडविण्याच्या हेतूनं आपण एखादी माहिती गोळा करतो त्याला प्राथमिक तथ्य म्हटलंय. किंवा एखादं संशोधन समस्या सोडवण्यासाठी हेतू पुरस्कार गोळा केलेली माहिती आहे त्याला प्राथमिक तथ्य असं म्हणतो. मग संशोधक जो असतो हा स्वतःच्या संशोधनामध्ये वापरत असलेल्या व इतर व्यक्तींनी व संस्थांनी गोळा केलेल्या तथ्यांना दुय्यम तथ्य असे म्हणतात. दुय्यम तथ्य आणि प्राथमिक तथ्य यामध्ये फरक काय आहे? प्राथमिक तथ्य संशोधक स्वतः माहिती गोळा करतो आणि एक प्रकारे तो पूर्णपणे समस्या सोडविण्याच्या हेतूने ती माहिती गोळा करतो, म्हणजे प्रायमरी लेवलवर प्रायमरी डाटा. आता सेकंडरी डाटा म्हणजे काय आहे? की संशोधक जो आहे हा स्वतःचं संशोधनामध्ये वापरत असलेल्या किंवा काही व्यक्ती असतील किंवा काही संस्था असतील यांनी गोळा केलेली माहिती आहे त्या माहितीचा वापर स्वतःच्या संशोधनामध्ये संशोधक करत असतो आणि तो त्या ठिकाणी दुय्यम असतो. त्याच्यामुळे त्याला दुय्यम तथ्य असं म्हटलेलं आहे. प्राथमिक म्हणजे स्वतः गोळा करणे, दुय्यम म्हणजे इतरांकडून कलेक्ट करणे, परंतु त्याचा वापर तो संशोधनासाठी करतो. हे दोन्हीमधून कॉमन गोष्ट आहे. प्राथमिक म्हणजे आणि दुय्यम म्हणजे यातील फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल. आता पुढे प्राथमिक तथ्य याच्यामध्ये काही स्रोत आहेत, सोर्सेस आहेत. तर ती सोर्सेस कुठली कुठली आहेत ही महत्त्वाची आहेत. त्यामध्ये निरीक्षण आहे, मुलाखत आहे, प्रश्नावली आहे, त्यानंतर अनुसूची आहे, सामाजिक सर्वेक्षण आहे. तर वन बाय वन आपण बघूया त्याचं महत्त्व आणि स्वरूप. निरीक्षण जे आहे त्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो. हे निरीक्षण वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं, नियंत्रित आणि अनियंत्रित स्वरूपाचं देखील असतं. परंतु एक लक्षात घ्या, समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो या ठिकाणी इथे जे सामाजिक घटना आहेत किंवा मानवी वर्तन आहे यावरती नियंत्रण ठेवता येणे अशक्य गोष्ट असते. त्यामुळे सामाजिक संशोधन प्रामुख्यानं अनियंत्रित निरीक्षणाचा वापर करतं आणि सहभागी व असहभागी निरीक्षण पद्धती या दोन्हीमध्ये सुद्धा वर्गीकरण या निरीक्षणाचं केलं जातं. ओके, म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की निरीक्षण जे आहे, संशोधक जे आहे हे निरीक्षण करतो तेव्हा तो काय करतो? सहभागी निरीक्षण होतो किंवा तो एक प्रकारे सामाजिक संशोधनामध्ये जे तथ्य आहे यांच्या संकलनाच्या दृष्टीने तो काय करतो? कधी कधी सामाजिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या समूहाचा किंवा समुदायाचा तसेच एखाद्या सामाजिक घटनेचा अभ्यास सहभागी तसेच असहभागी निरीक्षणाद्वारे तो करू शकतो. म्हणजे बाजूला राहून सहभाग न घेता सुद्धा तो निरीक्षण करू शकतो, सहभागी होऊन सुद्धा तो निरीक्षण करू शकतो. अति वेगवेगळे असे शब्द आहेत, त्यामुळे काही जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. सरळ सरळ मराठीचा अर्थ आहे. सहभागी म्हणजे सहभाग होणे, असहभागी म्हणजे सहभाग न होता केलेलं निरीक्षण. ओके, म्हणजे हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं, परंतु कसल्या याच्यामधलं असतं? हे एक अनकंट्रोल्ड ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे सामाजिक संशोधन प्रामुख्यानं कुठल्या निरीक्षणाचा वापर करतात असं जर विचारलं तर त्या ठिकाणी नियंत्रित अनियंत्रित असं जर विचारलं तर अनियंत्रित निरीक्षणाचा वापर त्या ठिकाणी सामाजिक घटना किंवा मानवी वर्तनावरती आहे, कारण त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे अशक्य गोष्ट आहे. पुढे मुलाखत आहे. मुलाखतीच्या बाबतीत जाणून घेताना मुलाखत जो आहे हा एक निरीक्षणाप्रमाणेच तथ्य संकलनाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. मुलाखत हा एक गुणात्मक दृष्ट्या स्रोत आहे. ओरली संशोधक आणि उत्तरदाता यांच्यामधील संवाद आहे. म्हणजे मी एक मुलाखत घेणारा आहे, म्हणजे मी संशोधक आहे, एखादी समस्या आहे त्या रिलेटेड मी मुलाखत घेणार आणि उत्तरदाता म्हणजे तुम्ही आहात, म्हणजे संशोधक मी आणि उत्तरदाता तुम्ही, आपल्या दोघांमधील संवाद म्हणजे या ठिकाणी मुलाखत, हे लक्षात घ्यायचं आपण. ठीक आहे, तर पुढे आहे प्रश्नावली. प्रश्नावलीमध्ये काय असतं? तर उत्तरदाता जो असतो म्हणजे माहिती संकलन गोळा करत असताना आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देणारे जे असतात त्या उत्तर देणाऱ्यांचा संबंध डायरेक्ट याच्याशी नसतो. मोठ्या प्रमाणावर याचा वापर, या प्रश्नावलीचा वापर प्राथमिक तथ्यांमध्ये होतो. निश्चित क्रम मात्र यामध्ये असावा लागतो. म्हणजे प्रश्नावली आहे ही प्रश्नावली क्रमानुसार असावी लागते, कारण आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर डायरेक्ट आपण विचारू शकत नाही की तुमचं हे पद्धतीने असं काय आहे.
तर आपण त्यांचा अगोदर एखादा प्रश्न पुन्हा त्याच्या हळूहळू त्यांच्या गोष्टीकडे आपण तो प्रश्न घेऊन जात असतो आणि माहिती कलेक्ट करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये निश्चित क्रम असला पाहिजे आणि प्रश्नावली प्राथमिक तथ्य जे आहे हे कमी खर्चाचं संकलन साधन आहे. त्यामुळे आपल्याला कधीकधी विधानामध्ये असं देऊ शकतात की उत्तरदात्याशी संबंध नसतो किंवा मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होतो आणि निश्चित क्रम मात्र त्यामध्ये असावा लागतो, अशा पद्धतीचं प्राथमिक तथ्य कुठलं आहे, तथ्य कुठलं आहे, तर ते आहे प्रश्नावली तथ्य. यामध्ये प्रश्न एका क्रमानुसार विचारले जात असतात किंवा त्याची माहिती गोळा केली जात असते, परंतु जो उत्तर देणारा आहे, आन्सर देणारा आहे, तो त्याच्याशी संबंध त्याचा असतोच असं काही नाही. ठीक आहे, आता अनुसूची आहे. अनुसूचीमध्ये काय आहे, प्रश्नावली व मुलाखत यांचं एकत्रीकरण केलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही प्राथमिक तथ्यांचा वापर या अनुसूचीमध्ये इन्क्लूड झालेला आहे, त्याला शेड्यूल म्हणतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन नॉमिनेशनसुद्धा आहे आणि पुन्हा नंतर इंटरव्ह्यूसुद्धा आहे. यांचं एकत्रित पद्धत म्हटलं तर अनुसूची आहे. ओके, हे लक्षात घ्या. संशोधक संक्षिप्त प्रश्न स्वतःच विचारतो आणि स्वतःच त्याचं उत्तर देखील नोंदवत असतो. संक्षिप्त प्रश्न इथं लक्षात घ्या, संक्षिप्त प्रश्न म्हणतोय मी. मोठा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो माहितीच्या रिलेटेड आणि तो तिथं निरीक्षण करतो, मुलाखत घेतो किंवा प्रश्नांचा क्रम ठरवून प्रश्नावलीचा वापर करतो आणि दोन्हीच्या एकत्रीकरणातून माहिती गोळा करतो आणि उत्तरे स्वतःच नोंदवतो. माहिती स्वतःकडे ठेवून जशी जशी हवी आहे तशी तशी तो काय करतो, फील करत जातो. पुढे नंतर प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये किंवा प्रत्यक्ष निरीक्षणामध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेऊनसुद्धा केला जातो, प्रत्यक्ष निरीक्षणसुद्धा याच्यामध्ये होत असतं. अनुसूचीमध्ये स्वरूप आपण लक्षात घेत असताना हे लक्षात ठेवा की प्रत्यक्ष मुलाखतीचं किंवा प्रत्यक्ष निरीक्षण किंवा माहिती स्वतःकडे ठेवून जशी हवी तशी तशी ती फील करणे किंवा संक्षिप्त प्रश्न त्यामध्ये विचारले जातात किंवा कोणत्या दोन प्राथमिक तथ्यांचं एकत्रीकरण याच्यामध्ये आहे, तर ते आहे प्रश्नावली आणि मुलाखत यांचं. पुढे सामाजिक सर्वेक्षण, यामध्ये एक लोकप्रिय प्राथमिक स्रोत आहे या प्राथमिक तथ्यांविषयीचा की सामाजिक सर्वेक्षण आहे. मग सामाजिक जीवनाविषयीच्या कोणत्याही गोष्टींकरिता याचा वापर केला जातो. सर्व अंगांचा, सामाजिक अंगांचा यामध्ये वापर केला जातो. उदाहरणार्थ भारतातील नियोजनाकरिता जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं सामाजिक सर्वेक्षण केलं जातं. उदाहरणार्थ LPGची सबसिडी कोणाकरिता पाहिजे, ठीक आहे. पुढे नंतर जननी शिशु सुरक्षा आहे किंवा या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना राबविण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी काही सर्वेक्षण अगोदर केलं जातं, त्यालाच आपण सामाजिक सर्वेक्षण म्हणतो. एखाद्या समस्या असेल त्याचं हल करण्यासाठी त्या समस्यांची माहिती घेतली जाते की तथ्य, यालाच म्हणतात की प्राथमिक तथ्य त्या समस्ये रिलेटेड काय काय आहेत. मग प्रासंगिक आणि नियमित सर्वेक्षण देखील यामध्ये होत असतं. मग प्रासंगिक म्हणजे काय आहे हे पुन्हा आपण बघणार आहोत. प्रासंगिक म्हणजे काय असतं, तर एक प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रसंगाची माहिती आपल्याला मिळवायची असते. उदाहरणार्थ भूकंप झालेला आहे किंवा दुष्काळ पडलेला आहे किंवा पाण्याचं दुर्भिक्ष अशा ठिकाणी आहे किंवा एखादा ठराविक प्राणी त्या ठिकाणी आढळतोय परंतु त्याचा मृत्यू जास्त होऊ लागलेला आहे. म्हणजे त्यासाठी एक सामाजिक सर्वेक्षण या ठिकाणी केलं जातं, म्हणजे त्याचं एक प्रासंगिक सर्वेक्षण म्हणतो. आणि नियमित सर्वेक्षण कोणाला म्हणायचं, तर दर 10 वर्षांनी होणारी जी आपली जनगणना आहे ते एक नियमित सर्वेक्षण आहे. म्हणजे एक टाइम बाउंड कार्यक्रम असतो, एका ठराविक कालावधीनंतर तो ऑटोमॅटिकली येत राहत असतो, ठीक आहे. त्याला आपण नियमित सर्वेक्षण असं म्हणतो. आता पुढे दुय्यम तथ्य म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. दुय्यम तथ्य म्हणजे एखाद्या संस्थेकडूनची माहिती घ्यायची किंवा एखाद्या व्यक्तीने मिळवलेली जी माहिती असते ती माहिती संशोधक घेणार आणि त्याच्या संशोधनामध्ये त्याचा वापर करणार. म्हणजे तो एक प्रकारे इनडायरेक्टली या ठिकाणी दुय्यम तथ्यांचा वापर त्याच्या संशोधनासाठी करतो. हस्तलिखित आणि छापील स्वरूपामध्ये हे असतात. म्हणजे एखाद्याकडून मला माहिती घ्यायची तर मी त्याच्याकडून झेरॉक्स घेणार किंवा नोट्स घेणार, ठीक आहे. मग हे छापील स्वरूपामध्ये असणार किंवा हाताने लिहिलेले असणार किंवा काही डाटा कलेक्ट केलेला एखाद्या साधनाच्या स्वरूपामध्ये असणार. याचे दोन प्रकार आहेत, एक आहे व्यक्तिगत कागदपत्र आणि दुसरं आहे सार्वजनिक कागदपत्र. मग पर्सनल डॉक्युमेंट्समध्ये माहिती आहे तुम्हाला काय असतं की एखाद्या व्यक्तीची पूर्णपणे लाईफ हिस्ट्री असते, त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतो किंवा जीवनवृत्तांत देखील म्हणतो, ठीक आहे. पुढे नंतर डायरी असते एखाद्या व्यक्तीची, त्याला दैनंदिनी आपण म्हणतो की एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये एका आपल्या प्रत्येक दिवसामध्ये किंवा दिवसानुसार काय काय झालं, कोणती घडामोडी घडली, कोणती समस्या आली, त्याच्यावर आपण काय केलं, तर हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. मग ही व्यक्तिगत कागदपत्र आहेत, व्यक्तिगत पत्रे सुद्धा आहेत, लेटर्स सुद्धा आहेत त्याच्यामध्ये पाठवलेली आलेली, ओके. पुढे नंतर आठवणी आहेत, काही ज्या मेमोरीज आहेत यांचा देखील समावेश होतो. म्हणजे फोटोग्राफिक्स किंवा व्हिडिओज असतील काही तर ते सुद्धा,
तर हे सर्व व्यक्तिगत आहे, पर्सनलमध्ये येतं. आणि पर्सनलच्या बाबतीत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की खूप मर्यादा येतात, कारण हे सहजासहजी उपलब्ध होत नाही आहे, कोणी देत नाही आहे. वैयक्तिक असतं, पर्सनल असतं, पूर्वग्रह दूषित देखील असू शकतात. काही सातत्य, काही काही गोष्टींमध्ये कसं असतं, काही जणांना दैनंदिनी लिहायचं वर्षाचा संकल्प असतो. जानेवारी महिना सुरू झाला, हॅपी न्यू इयर, मी आता नवीन संकल्प केला, मी आता कन्सिस्टन्सी कंटिन्युअसली मी माझी काय करणार, आता दैनंदिनी मी लिहिणार, डायरी लिहिणार. परंतु 1-2 फेब्रुवारी आलं किंवा 15-16 मार्च आला की ॲटोमॅटिकली ते काय होतं, दैनंदिनी कुठे पडले ते सुद्धा सापडत नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सातत्याचा अभाव याच्यामध्ये असतो. अतिशयोक्ती व एकतर्फीसुद्धा लिखाण त्याच्यामध्ये असू शकतं, छापील स्वरूपाचा ते मॅटरसुद्धा त्याच्यामध्ये तशा पद्धतीचं असू शकतं आणि योग्य प्रकारचे असतीलच असंही काही नाही आहे. त्यामुळं व्यक्तिगत कागदपत्र जे आहेत, हे दुय्यम तथ्य जे आहे, हे जरा थोडंसं समस्या मर्यादित स्वरूपाचं असल्याकारचं आहे. त्याला निश्चित मर्यादा देखील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आलेल्या आहेत. परंतु सामाजिक प्रश्नांवरती एक माहिती देणारे किंवा एक महत्त्वपूर्ण घटना घडल्यानंतर त्याबाबत आठवणी म्हणून लिहून ठेवणारे हे वैयक्तिक कागदपत्र हे सुद्धा महत्त्वाचं आहे एक दुय्यम तथ्याच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये पुढे दुय्यम तथ्यामधील सार्वजनिक कागदपत्रे हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये सार्वजनिक कागदपत्रांमध्ये बुक्स आहेत, ग्रंथ आहेत. आता बुक्समध्ये काय असतं, तर मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या विद्वानांनी एखाद्या विषयावर किंवा एखाद्या विचारवंतांनी एखादा पुस्तक, एखादा विषय घेतलेला असेल हाती आणि त्याच्यावर एखादं पुस्तक लिहिलेलं असेल, तर त्यामध्ये त्यांचे विचार त्यांनी मांडलेले असतात, त्यांची समस्या त्याच्या संबंधित त्यांनी संशोधन केलेलं देखील असतं, किंवा त्यांनी पूर्णपणे त्याच्यात स्पष्टीकरणं किंवा त्यांची विचार, त्यांची मतं ही नोंदवलेली असतात. आणि हे एक प्रकारे लिखित किंवा छापील मजकूर म्हणून, दुय्यम तथ्य म्हणून या ठिकाणी आपण सार्वजनिक कागदपत्र वापरू शकतो. म्हणजे या ठिकाणी संशोधनाच्या समस्येशी संबंधित असलेल्या पुस्तकांचा, ग्रंथांचा उपयोग सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये संशोधक हा करत असतो एक संदर्भ ग्रंथ म्हणून. ठीक आहे, तर आपल्याला सुद्धा, आपण आपल्या MPSC चे अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी आहेत हे सुद्धा काही संदर्भ पुस्तकं वापरतात. ठीक आहे, तर हे रेफरन्स बुक जे असतात हे सुद्धा एक प्रकारे सार्वजनिक कागदपत्रच आहेत. आपली जी समस्या आहे परीक्षा पास होण्याची, त्याच्याशी रिलेटेड गोळा केलेलं दुय्यम तथ्य आहे ते. ठीक आहे, असं एक उदाहरणात आपण लक्षात घेऊ शकतो. पुढे नंतर नियतकालिका आहे, त्याच्यामध्ये एक ठराविक कालावधीनंतर प्रकाशित होणारे, मग आता हे GK चा पॉईंट या ठिकाणी आहे. पाक्षिक म्हणजे 15 दिवसातून, मासिक म्हणजे महिन्याला, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला, ओके, आणि दैनिक म्हटलं तर दिवसालाच आहे अशा पद्धतीने, आणि त्रैमासिक म्हटलं तर 3 महिन्याला, सहामाही म्हटलं तर 6 महिन्याला, वार्षिकी म्हटलं तर 1 वर्षातून 1 अशा पद्धतीने हे नियतकालिक म्हणजे सार्वजनिक कागदपत्र एक दुय्यम तथ्याच्या बाबतीत संशोधकाला माहितीच्या तथ्याकरिता उपयोगी पडतात संशोधनाकरिता. आणि शासकीय कागदपत्र काय असतात, त्यामध्ये भारतीय जनगणनेचा रिपोर्ट असेल, अहवाल असेल, किंवा त्याच्यामध्ये एखादा ठराविक विषय आहे की त्याच्यामध्ये संशोधन झालं आहे, त्याची माहिती मिळवलेली आहे, किंवा एखादा आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल असेल, ठीक आहे, तर तोसुद्धा 1 एप्रिलमध्ये प्रकाशित होत असतो, ते सुद्धा एक शासकीय कागदपत्र आहे. कृषीची, कृषी घटकाची किती पद्धतीने प्रगती झाली, उद्योगामध्ये प्रगती किती झाली, ओके, अशा पद्धतीची सर्व माहिती जी आहे ही शासकीय कागदपत्र छापील मजकुरामध्ये एक दुय्यम तथ्य म्हणून आपण आपल्या समस्येच्या सामाजिक संशोधनाकरिता ते वापरू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सामाजिक संशोधन पद्धती म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय, वैज्ञानिक पद्धतीच्या अवस्था आणि त्याच्यानुसार पुढे जे निर्माण झालेले तथ्य आहेत, प्राथमिक तथ्य आणि दुय्यम तथ्य, या दोन्हींची माहिती या ठिकाणी इत्यंभूत प्रकारे घेतलेली आहे. तर पाठ कसा वाटला, काय वाटला, तर हे सुद्धा कमेंट्समध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे. याच्यावरचे 4 नाहीतर 5 टॉपिक झाल्याच्या नंतर आपण MCQ सुद्धा त्याच्यावरती बघणार आहोत, जेणेकरून पेपरमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येतील तर त्यांचासुद्धा तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी ज्या लिंक तुम्हाला दिसत आहेत त्या लिंक तुम्ही जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अगोदरचे पाहण्यासाठी तुम्ही त्याला क्लिक केल्यावरती तुम्ही ते व्हिडिओ रिडायरेक्टली जाऊ शकता. आणि इथे उजवीकडे एक लोगो दिसत आहे तुम्हाला बुक्सचा, तर तो आपल्या चॅनलचा सबस्क्राईब लोगो आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही टच केल्यावरती सबस्क्राईब तुमचं होऊ शकतं. परंतु गरजू विद्यार्थ्यांपर्यंतच हे पोहोचवा, कारण ज्यांना गरज नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही तरी देखील चालेल, कारण आपला उद्देश जो आहे तो एक
अतिशय साफ साफ उद्देश आहे यामागे की CDPO चे जे काही लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स आपण आपल्या चॅनल थ्रू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा करत आहोत. ठीक आहे, तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय.